नमस्कार, मुंबई तक मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। राहुल गांधींचा दौरा जो आहे भारत जोडो यात्रा, ही यात्रा आता या बिजूर गावापासून जाणार आहे आणि त्या गावात मी सध्या बसलेलो आहे। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणून जाताना ही बाबा लोक इथं बसलेले होते, म्हणजे ते तसले बाबा नाही बरं का, म्हणजे वयापासून ज्येष्ठांना बाबा म्हणतात ना आपल्याकडे, तर हे बाबा मंडळी बसली होती। म्हणलं आपण त्यांच्यासोबत जरा गप्पा मारूया। होय बाबा, कोण येणार? म्हणजे गावातले दुकानं बिकानं बंद आहेत, कोण येणार काय माहिती आहे की नाही? काय माहिती नाही साहेब, येत येणार, बोला। माहिती झालं, माहिती झालं। राहुल गांधी सर, कशासाठी येत आहेत, काय थोडस? जोडो यात्रा। मला पहिलं हे सांगा, हा गाव किती मोठ आहे? हे गाव किती लोकसंख्या आहे? इथले लोक काय प्रश्न आहेत बरं नेमके? आता प्रश्न का बाबा, नेता यावा असा आहे। आता काही दिवस बघितले, काँग्रेस मी बघितले काही दिवस मागलच्या याच्यात, नंतर मग पुन्हा मोदी सरकारचंही बघितले, आता थोडं लक्ष इकडे चाललंय पब्लिकचं, राहुल गांधीकडे पंतप्रधान हो असा इच्छा आहे पब्लिकची। मला सांगा की गावची जी बॉडी आहे ग्रामपंचायतची कितीची आहे? सातची आहे। कोणाची सत्ता आहे इथं? कोणाची नाही, म्हणजे पक्ष कोणाचा इथं वर्चस्व आहे? सध्या सर कोणते बी नाही आमच्या पक्षी। आता सध्या आमचं येतं एक 2.5 वर्ष झाले, 3 वर्ष झाले पहिले झालेले आहे सर, म्हणजे झाल्यापर्यंत आता सत्ता कोणाची बी नाही। मग आता ह्याच्या मोर्चे आता काय होईल? पहिलं कोणाच होत? पक्षाचा विचार, पक्ष काँग्रेस होता पहिलं। अशोक चव्हाणांचं प्राबल्य आहे का? अशोक चव्हाणांचं। आता मला सांगा, महत्वाचं म्हणजे शेती कशी काय, कोणते पीक पिकवतो तुम्ही? सर आमच्या गावामध्ये कमी ह्याची पीक येणारी आहे, समजा आम्हाला एक तूर आणि किंवा सोयाबीन दोनच येत होता, आम्हाला काहीच नाही, आम्ही माळावरची आहो। आम्हाला इथून 7 किलोमीटर पासून पाणी आहे आम्हाला पियाला, आम्हाला 4 दिवसाला ते 5 दिवसाला पाणी येते, म्हणजे का की प्रॉब्लेम आहे। एक डिपो तिथं आहे आणि महादेव मंदिराला आता तुम्ही बघले असले ना, तिथं एक तिथं हौदा तिथून इकडे येतं, तर आम्हाला प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम, तिकडे लाईट गेल तर इकडे लाईट, म्हणजे पाण्याचा आम्हाला माळा। हे बाबा म्हणले होते कुठं ते कडब कापायला जायचं म्हणले होते ना, गवत कापायला, काय ह्या वयात जातो शेतात? आता काय करावं, लोक मरून गेला साहेब, जावं लागते आम्हाला। आता आम्हालाच बघावं लागते, हाय 2.5 चक्कर बघावं लागते आम्हालाच, कोण आहे। काय लावलं होतं? सोयाबीन होती। बर, पाऊस पडलं होतं मध्यंतरी इकडे? काय पाऊस पडून गेले, गवत झाले, कापूल आल्या, काय नाही गेलं शिवार। काय झालं? गवत आता कापून दुसरी बार पेरायची पाळी आली, टाळक्या हरभरा काहीतरी काय करायचं, हातात काही चाल नाही। त्याचा भरोसा नाही उगा, आम्ही कोरडवाहू पेरायला येऊ, कोरडवाहू पेरतो आम्ही उगा, होईल जाईल म्हणून उगा। पाणी नाही काय नाही आमच्या गावला, लईच ताप आहे पाण्याचा, तर महिन्याचे महिने पाणी येईल पियाचा पाण्याचा, 1 महिन्याला 1 पाणी सुटते आमच्या गावला, लईत रस आहे पाण्याचा। चव्हाण साहेबाला सांगितलं का सगळं पाण्याचा प्रश्न? तिथं गेले सगळे माणसं जाऊन भेटून सुद्धा आले, पण ते पाठवून देतो म्हणले, ते डीपी एक डीपीच पाहिजे आम्हाला, ते डीपीचे प्राप्त नाही, ते डीपी उडून चाली, त्याच्यामुळे डीपी दुसरी मागून म्हणले, ते देतो म्हणले, म्हणून आता अजून त्यांचं काही झालं नाही। आता मी महत्वाच्या मुद्द्याच्या प्रश्नाकडे येतो। मला सांगा, ह्या गावातून बिजूर गावातूनच राहुल गांधी जाणार आहेत बरोबर का? तर काय अपेक्षा असतील बरं गावकरी, बिजूर गावकरी म्हणून तुमच्या काय अपेक्षा असतील बरं राहुल गांधींकडे, काय कशा पद्धतीने बघतात? सर आमच्या गावाहून चालले, म्हणजे त्याचे आम्ही एक आमच्या मनातून मनाभावून आम्ही शेतातले कामं सोडून देऊन आम्ही आज थांबलेलो आहोत, काय की स्वागताकरता थांबलेलो आहोत आम्ही, म्हणजे आज आपला एवढा मोठा नेता आपल्या याच्यामधला भारतामधून एवढा आपल्या गावून चला, म्हणजे आम्हाला एक अभिमानाची गोष्ट आहे, म्हणजे आम्ही याच्यामध्ये थांबल्या सर। पण ते काय काय म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा वगैरे काय नाही का, जेव्हा सत्तेत येतील किंवा कशासाठी चाललेत काय? आता सर कसं मागावं, आता अपेक्षा म्हणजे आता मागायचं आहे का सर, सत्तेमध्ये आता येतील याच्या मोर्चे मार्गदर्शन होईल ना, ते उभा टाकलं तेव्हा काय ते बघूत ना आपण, काय ते आपण आपल्या ह्याच्यामध्ये राहील ना, मग त्याच्यामधलं ते जे आहे ते आपण बोलता येईल की ना, आपण तसं काय ते बघता येईल, म्हणजे काय की आज आपण आता बोलायची आपल्याला आवश्यकता नाही। बाबा मला सांगा, इथून राहुल गांधी जाताना समजा तुम्हाला बोलले तर काय प्रश्न मांडताल त्यांच्यासमोर? काय मानव साहेब, हाय ते आमचं शिवार गेले कोरडवा भाय, येऊन बसल्या त्याला भेटत्या बोलत्या रामराम करत्या, जात्या शेताकडे झालं काय नाही। आता
कोणतं सरकार योग्य वाटतं बरं शेतकरी तुम्ही विचारतोय, शेती संदर्भात कोणतं सरकार योग्य आहे? आता यायला माहिती हमी सर ठीक आहे, आता सध्या मोदी सरकार बी बरे करायले, पण आता नंतर ते बसावा आणि काँग्रेस येऊ असं इच्छा आहे पब्लिक. मोदी सरकार येऊ नये आणि मोदी सरकारच्या विरोधातच ही यात्रा सुरू आहे. हा याद्याच याच्या विरोधात मोदी सरकार उभी नाही. हा का बरं काय झालं नाही करणार नाही केलं असं काय लोकांना चांगलं केलं काय लोकांना बरोबर केलं नाही त्यानं. हा चांगलं काय म्हणजे ते गॅस वगैरे दिलं म्हणजे दिलं घास सर्व महागाई केले एवढे देवलाले 2000 देऊ लागले ते वर्षाला 6000 रुपये म्हणून पण ते 6000 घेऊन आणि दुसरे 12000 चले आमचे कसे जातात 12000. आता ते तेल वाढले हे वाढले सगळं आता कोणती महागाई आली ना मग आता ते महागाई म्हणजे आम्हाला शेतकऱ्याला काय परवडते 5000 सोयाबीन आहे तर आम्हाला काय परवडते शेतकऱ्याला 2000 देऊन 2000 देत 12000 काढते असं अशी गोष्ट आहे. मला मला एक गोष्ट सांगा, आता इथून जाणार यात्रा मग यात्रेचा गावाला काय फायदा होईल का नाही? मोठा माणूस होय तर त्याला मोठेपणा द्यावा म्हणून थांबायचो उग मोठेपणा मग काय करू मग आता आम्ही काय द्यायला माझ्या गावून काय देणार आहेत आम्हाला हा आणि आमच्या गरीबाचं कोण मानणार आहे? तुमच्या गावचे हटलं बंद आहेत दुकानं बंद का बंद ठेवायला लावले नेमके? आता ही यात्रा येणार आहे म्हणून आता हाईत की छोटी चालू होता पाणी पिणी प्याला आता हाय ते हाय ता चालू पण बंद काय आहे थोडं बंद ठीक आहे. तुमचं म्हणणं काय की समजा यात्रा गेली तरी काही फायदा होईल की नाही? वय किती आज तुमचं? 85 वय आहे तुमचं. मला वाटतं इंदिरा गांधी वगैरे काळ बघितला असणार. आम्ही त्याचे धोत्र नेसल्या लुगडी नेसल्या तेव्हाच्या काळात झालं. आता काय नाही आम्हाला कळच ना बाहेर जायचं काय त्यांचंच नातं आहे ते बरं काय म्हणता झालं आम्हाला काय कळचं फोटो बघल्या झालं बरं काय नाही आमच्या मुलाला एक नोकरी लागायची आहे लागली नाही लय दिवस झाले ते बोलायचं आहे. रोजगार गरजेचं आहे बरोबर का? म्हणजे नोकऱ्या लागायला पाहिजे आपल्या पोरांना. अजून काय सांगाल बरं? यांनी सांगितलंय की मुलाला नोकरी लागायला पाहिजे असं सांगणार आहेत तुम्ही काय समजा आले तुमच्याकडे काय सांगाल बरं? आमचे लेकर पुण्याला काम करायला खा आम्हाला काय शेत नाही शिवर नाहीत खराव तर खाव ते बी मंजुरी लागते लागणार नाहीतर बसूनच राहणार. राहुल गांधी म्हणतायत की गॅस सिलेंडरचा भाव वाढलाय महागाई वाढली खरं आहे का? तसं ते वाढलं गॅस ते गोड तेल वाढलं संपूर्णच वाढलं. हा आता आम्ही काय आता काम होईना झाल्यात आमच्यानं आम्ही काय खाऊन खराब लोक पुण्याला काम करायला ते म्हणत आमच्या बायकाचे पोट भरण्यात आम्ही तुम्हाला काय करून पोसाव. आता राहुल गांधीनं काहीतरी आमची न्याय लावल लोक पोसून गेले म्हणून राहुल गांधी तरी पोसल असं म्हणून आम्ही त्याची वाट बघत आतुरतीनं इथं बसले. मोदी साहेबांनी फ्री मध्ये गॅस दिला होता म्हणे की 1200 घेऊ लागल्यात गॅस देऊ लागले परत हा 1200 घेऊ लागल्यात ते. अजून कशा कशाची महागाई वाढली बरं? आता सगळ्याची महागाई वाढली बघा सगळ्या आता काय ज्वारी महागाई आता आम्हाला लेकर बाळा पोसणार आहेत आम्ही आता काय खाऊन जगाव काय खाऊन जगाव हा माझं चलता येणार झाले. कसं महागाई काय काय वाढली घरात? गॅस वाढले महाग झाले बायाला 60 वर्षाचे पैसे नाही था म्हातारे माणसं राहतात कोण लोक देते ना 60 वर्षाचे म्हातारे माणसाला पैसे द्यावा. आमच्या घरात आमचे पण झोपडे आहेत घरकुल आम्हाला दिलेले नाही जाऊन बघा आमचे झोपडे आहेत घरकुल दिलेले नाही आम्ही अपंग असल्यावर चालता येईना आम्हाला त्याचा एक प्रयोग काय करायचं 60 वर्षाचे पैसे करतो म्हणून कागदपत्र घेऊन गेले 60 वर्षाचे पैसे नाही केले मंजुरी करावं तर खाव नाही तर नाही मंजुरी करावं तर खाव मोदी कोणाला कोणाला दिला नाही गॅस आता घरं नाहीत आम्हाला घरकुल नाही आम्हाला घरं नाहीत. मोफत राशन दिलं म्हणतात की मोफत राशन दिलं तर देणाऱ्याला देवळात नाही माणसाला किलोभर देऊ लागले माणसाला किलोभर देऊ लागले काय करावं देवला तर कवा देवला कवा हाडून नेऊ लागले घर आम्हाला शेत नाही आम्ही लंगडे खुले झाले आम्ही जगाव कसं असं म्हणून आम्ही तुम्हाला सांगणार का त्यांना? पण ते मोदी साहेब पंतप्रधान आहेत राहुल गांधी कुठे? राहुल गांधी आता आहेत म्हणून कोणत्या आहेत म्हणून आल्या की तो बोलायला त्याला आमचं काय तर आम्ही त्याला निवडून द्यावा ते आम्हाला सहकार्य करा असं ऐकलंय असं म्हणून सांगतायत की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आम्ही त्यांना निवडून देऊ. महागाईचे प्रश्न सांगितले त्यांनी बेरोजगारीचे प्रश्न सांगितले घरकुरचे प्रश्न सांगितले
असे सगळे प्रश्न हे राहुल गांधींना सांगणारच आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी जर आले तर त्यांना हे सांगताल का तुम्ही सगळे प्रश्न? कोणाला बांधीव नाही आम्ही, हे प्रश्न आहेत. तर आम्ही मोदी साहेब जरी आले पंतप्रधान त्यांना देखील सांगू. कॅमेरामन मंदारसा, मी मुस्तान मिर्झा, मुंबई तक.